खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार। त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी। एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आमचा पत्ता, मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने। नमस्कार, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आदरणीय तिकांडे साहेब, सचिव विकासजी बंगाळ, मी स्वतः राजेंद्र कुंकर आणि आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये एक मीटिंग बोलवली अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यावेळेला अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मतं मांडली का अनेक वर्षापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम करतो आहे, पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी म्हणून काम करतो आहे, परंतु काम करायला संधी भेटत नाही। ग्रामीण भाग असल्यामुळे अनेक अडचणी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार करण्यासाठी अडचणी येत होत्या। अनेक वेळा ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांच्या कानावरती अनेक वेळा आम्ही त्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातनं काही मार्ग निघत नव्हता। दरम्यानच्या काळामध्ये एक दोन वर्षामध्ये युवक तालुका अध्यक्ष रवी मालुंजकर असतील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष खांडके सर असतील, अनेक पदाधिकाऱ्यांनी, शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपले पदाचे राजीनामे दिले। मित्रांनो, मला एक कारण कळत नाही आहे, ठीक आहे, एक पदाधिकारी चुकेल, दोन चुकेल, चार चुकतील, दहा चुकतील, परंतु संबंध शेकडो पदाधिकारी ज्या वेळेला महिला पदाधिकारी असतील, युवकचे पदाधिकारी असतील, फादरचे पदाधिकारी, सर्वांनी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावरती राजीनामे दिले, परंतु त्या कुठल्याही प्रकारचं त्यांचे संख्येचं निरीक्षण काढण्याचा प्रयत्न कोणीही पक्षातर्फे किंवा आमदारांतर्फे केला नाही। राहिलं कारण, आमदार साहेब नेहमी म्हणतात पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अडचणीत आला, पदाधिकाऱ्यांना पक्षाला न्याय देता नाही आला, परंतु साहेब मला नम्रपणे सांगावं असं वाटतं का ह्या निवडीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे चुकीचे पदाधिकारी ह्या युवक असेल फादर बॉडीमध्ये चुकीचे पदाधिकारी घेतले, कारण जे तुम्हाला व्यक्तिशः मानणारे अनेक पदाधिकारी होते, अनेक वेळा रवी मालुंजकर असेल, मी असेल, आम्ही सर्वांनी ज्या वेळेला पेट्रोलवाढी असेल, गॅस दरवाढी असेल, केंद्राच्या विरोधामध्ये आंदोलनं केली, त्यावेळीही तुमच्या बरोबर असणारा एकही पदाधिकारी त्या आंदोलनाकडे फिरकला नाही। एक्झाम्पल, उदाहरण म्हणून मी अविनाश कानवडेंचं देईल, जालिंदर बोडकेंचं देईल। दुसऱ्या दिवशी जालिंदर बोडके आणि हे आम्हाला भेटल्यानंतर आम्ही विचारलं, तुम्ही काय या आंदोलनामध्ये सहभागी नाही झाले, तुम्ही या पक्षाचे पदाधिकारी आहात, परंतु त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं का आम्ही पक्ष म्हणून नाही तर आम्ही डॉक्टर किरण लांबटेंचे एक सहकारी म्हणून, आणि आम्ही केंद्रामध्ये डॉक्टर केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही आमच्या केंद्राच्या विरोधात असलेल्या कुठल्याही आंदोलनाला आम्ही त्यामध्ये सहभागी होणार नाही, आम्ही कधी निदर्शन करणार नाही। आणि राहिला प्रश्न इतर पदाधिकाऱ्यांचा, ज्या पदाधिकाऱ्यांनी 2019 त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना ज्या वेळेला पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या, अध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यावेळेला मी एक कार्याध्यक्ष नेमाव म्हणून एक हक्काने आग्रह धरला होता, कारण त्यावेळेला रवी मालुंजकर असतील, आम्ही असेल, आम्ही प्रामुख्याने भाषणांमध्ये पिचड साहेबांवरती त्यांच्या चुकीच्या गोष्टींवरती आम्ही तुटून पडत होतो, परंतु त्यावेळेला सुद्धा आमदार साहेबांनी माझी समजूत काढली का 2-3 महिने थांब आणि तुला मी एकच कार्याध्यक्ष या पक्षाला देऊ आणि भविष्यात तुला मी अध्यक्षाची संधीसुद्धा देईल, परंतु तरीसुद्धा आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष न देता 1-1.5 वर्ष सकाळी 8 वाजता
कित्येक वेळेला आम्ही पक्ष कार्यालयात आलो आणि संध्याकाळी 8-8 वाजेपर्यंत आम्ही पक्षाचं काम केलं. परंतु ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं का तुम्ही जर पवारसाहेबांवरती प्रेम करत असाल, तुम्ही आदरणीय दादांवरती प्रेम करत असाल, तुम्ही पक्षावरती प्रेम करत असाल, तर तुम्हाला ह्या अकोले तालुक्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी निर्माण होणार नाही. टप्प्याटप्प्यानं गावोगाव अशा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली. गावामध्ये कुठल्या प्रकारचा निधी आला तर आम्हाला दुसरीकडनं माहीत व्हायचं. एक्झाम्पल उदाहरणमध्ये कुंभेफळमध्ये आला असेल, रेड असेल, सुगाव असेल, हिवरगाव असेल, डोंगरगाव असेल, माझं तांबोळ असेल, आम्हाला निधी कधी आला. आणि जर निधी दिला, तुम्ही जर कार्यकर्ते मोठे करणार नसाल, मला वाटलं म्हणून मी निधी दिला, तुमच्या काही कुठल्या कार्यकर्त्यांनी शिफारस केली नाही, अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यावरती कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत गेलं. आणि कोट्यावधी रुपयाचा निधी येऊनसुद्धा जर आपल्याला इथं जर माहिती होत नसेल, पक्ष म्हणून काय राहतं हे जर आम्हाला कळत नसेल, व्यक्तिनिष्ठा असणाऱ्या माणसांना इथं प्राधान्य दिलं गेलं आणि या नाराजीतनं आम्ही नुसते पदं कशासाठी हे करायचे. आम्ही ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, त्यामुळे ह्या नाराजीतनं आम्ही त्यावेळेला सर्वजणांनी अध्यक्षांच्या हस्ताक्षरामध्ये तो राजीनामा तयार केला आणि आम्ही सामूहिक राजीनामे अध्यक्षांकडे सोपवले. नंतरच्या काळामध्ये मला ऐकायला येत होतं आमदार मुदायांनी अध्यक्षांना असेल का इतर पदाधिकाऱ्यांना चार भिंतीच्या आत न करता कुठं कार्यक्रमांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटल्यानंतर ते सांगायचे का तुम्हाला मी पक्षातनं काढून टाकलंय, तुमचे राजीनामे मंजूर केलेत. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय जिल्हाध्यक्ष तात्यांकडे आमचा संपर्क झाला, परंतु त्यांनी सांगितलं की माझे जिल्हाध्यक्ष नात्याने माझ्याकडे तुमच्या कुठल्याही प्रकारचे राजीनामे आतापर्यंत माझ्याकडे आलेले नाहीत. राहिला प्रश्न सहकार्यातल्या निवडणुकींचा, 2019 निवडणुकीमध्ये तरुणांना संधी भेटेल या अपेक्षेने गोरगरिबांच्या मुलांनी घरावरती तुळशीपत्र ठेवून शक्य होईल त्या प्रमाणामध्ये पैशाचा स्वतःच्या खिशातले पैसे कष्टाचे पैसे खर्च केले. आम्हाला भविष्यामध्ये आम्हाला ह्या तालुक्यामध्ये कामं भेटतील ही वस्तुस्थिती आहे. कधी कोणी जरी नाकारला असेल परंतु ही वस्तुस्थिती आहे का आम्हाला इतर कुठंतरी संधी भेटेल. परंतु अशा प्रकारचं 2019 दिलेली आश्वासनं माझ्या दृष्टीनं माझे व्यक्तिगत मत आहे कुठलीही पूर्तता झालेली नाही आहे. सहकारामध्ये दूध संघ असेल, साखर कारखाना असेल, खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल, अनेक निवडणुका झाल्या, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये तरुणांना त्या निवडणुकीत मध्ये सुद्धा संधी देण्यात आलेली नाही. एक्झाम्पल उदाहरणमधून 2019 ज्या वेळेला प्रचाराची सर्व यंत्रणा थांबली, मला RTOचा थोडा अनुभव असल्यामुळं आम्ही रात्रीचे 12, 1, 1, 2, 2, 2:30, 2:30 वाजेपर्यंत त्या तहसीलमध्ये राहून त्या गाड्यांच्या परवानग्या काढल्या. माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझा सहकारी विकास बंगाल सारखा माणूस त्यावेळेला होता, सुनील दराडे सारखा माणूस होता. परंतु दुर्दैवानं या मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये विकास बंगालची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं त्याचा थोड्या मतामुळे त्याचा पराभव झाला आणि सुनील दराडे सारखा आदरणीय डॉक्टर किरणजी लामटेन सारखा बरोबर 16 ते 17 वर्ष एक निष्ठेने प्रभू रामचंद्राचा जसा हनुमान भक्त आहे तसे त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचं आजही नातं आहे. परंतु फक्त केवळ आणि केवळ आर्थिक परिस्थिती चांगल्या नसल्यामुळं मीडियासमोर आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब जाणार तत्क्षणी सुनीलनी सांगितलं की साहेब माझ्याच्याने हे शक्य होणार नाही, हा खर्च माझ्याच्याने पेलवणार नाही. परंतु त्याला धीर देण्याचं काम सुद्धा इथं ना टाला इथल्या कुठल्या काँग्रेसच्या एका नेत्याने केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ना आमदार मोदींनी त्याला धीर देण्याचं काम केलं आणि त्याची उमेदवारी मागे घेण्यात आली. 2019 वचननाम्यामध्ये तुम्ही एवढी मोठी आश्वासनं दिलेली असताना सुद्धा जर 2019 माझ्या माहितीप्रमाणे आता 4 वर्ष पूर्ण होत आहेत, विधानसभा आणि लोकसभेला 1 वर्ष बाकी आहे, ज्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी एवढ्या कष्टांनी जर ह्या निवडणुकीमध्ये जर सहभाग घेतला आणि त्यांचं जर पुनर्वसन होणार नसेल, परत तुम्ही आमदार मोदींना एक विनंती अशी आहे का पाठीमागच्या काळामध्ये 2019 जो जो तरुण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची सभा प्रचाराची आणि आदरणीय दादांची प्रचाराच्या अगोदरची सभा ह्या दोन सभा जर सोडल्या
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निष्ठेने काम करणारे एकही पदाधिकारी त्या स्टेजवरती आम्हाला ना आदरणीय दादांच्या स्टेजवरती दिसला ना कुठल्या पक्षाच्या याच्यावरती आता लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी पाठिंबाचे दिवस आठवायला पाहिजे होते का माझा 2019 हा गोरगरीब घरातला जो पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल स्टेजवरती आजूबाजूला मला कुठं दिसत नाही ही खंत खरं तर आमदार साहेबांनी व्यक्त करायला हवी होती परंतु आजपर्यंत आमदार साहेबांनी त्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं मनोगतही व्यक्त केलं नाही आणि ती खंतही व्यक्त केली नाही. राहिला प्रश्न विकास कामांचा 2019 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील दादा असतील ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा प्रचंड मोठा जनसमुदाय प्रत्येक वर्गातील व्यापारी असतील शेतकरी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व विभागामधून प्रचंड मानणारा खूप मोठा जनसमुदाय या तालुक्यामध्ये आहे. त्याचीच प्रचिती म्हणून डॉक्टर किरण लामटेंसारखा नवीन उमेदवार पिचडांच्या समोर असताना सुद्धा 1,13,414 मताचं दान ह्या तालुक्याने त्यांच्या झोळीमध्ये टाकलं. त्याची परतफेड म्हणून आदरणीय दादा असतील उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अर्थ खातं त्यांच्याकडे होतं. सबंध तालुक्यामध्ये 1,00,00,000 रुपयाचा निधी दादांनी प्राधान्याने या तालुक्यासाठी दिला परंतु ज्यावेळेला 1,00,00,000 रुपये ह्या तालुक्यामध्ये येत होते परंतु ना या युवक तालुका अध्यक्षाला माहीत होतं ना ज्येष्ठांच्या तालुका अध्यक्षाला माहीत होतं ना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहीत होत होतं. कुठेतरी 4-2 कार्यकर्ते उठायचे त्यामध्ये प्रामुख्याने बाजारतळाचं काम असेल अकोलता कुतुळचा पूल असेल आपला वरचा पिंपरकण्याचा पूल असेल दळणवळणाचे रस्त्यासाठी 1,00,00,000 रुपयाचा निधी आला परंतु ना त्याच्यामध्ये कुठल्या पक्षातल्या पदाधिकाऱ्याला सामील करून घेतलं आणि आदरणीय डॉक्टर किरण लामटे साहेबांनी 2019 एकला चलोरेचा नाराज चालू केला. खाजगीमध्ये अनेक वेळा ते बोलायचे का मला ह्या पक्षामध्ये कैलासराव वाकचौऱ्या साहेबांसारखा माणूस किंवा आदरणीय वायकर साहेबांसारखा माणूस मला तयार करायचा नाही आहे. आम्ही काय पाप केली आम्ही बहुजनांच्या घरांमध्ये आम्ही जातीमध्ये निवडून जन्माला आलो आम्ही काय पाप केली होती आम्ही काही साधू संत नाही आम्हाला नक्कीच स्वप्न पडली होती का आम्हाला कुठेतरी रवी मालुंजकर असेल तिकांडे साहेब असतील विकास बंगाल असेल सुनील दराडे असेल मी स्वतः असेल शेकडो कार्यकर्त्यांना स्वप्न पडली होती का आम्ही कुठेतरी ह्या तालुक्यामध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी डॉक्टर किरण लामटेंच्या माध्यमातून मिळेल परंतु आमची घोर निराशा आत्तापर्यंत झालेली आहे. तरीसुद्धा मी पुन्हा एकदा आमदार साहेबांना विनंती करेल अनेक निवडणुका होऊन युदुम पाठीमागे सहकारी संस्थेच्या झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झाल्या परंतु परभा होऊ घातलेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये तरीसुद्धा तुम्ही ह्या 2019 जी जी कार्यकर्ते किंवा तरुण असतील या चेहऱ्यांना संधी द्याल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.